आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. ढोणेवाडी येथील वैभव लक्ष्मी सोसायटीचा वर्धापन दिन उत्साहात. ढोणेवाडी येथील श्री वैभव लक्ष्मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचा 17वा वर्धापन दिन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात पार पडला. या वर्धापन दिनानिमित्त सकाळी सत्यनारायण पूजा राजू माळी व सौ रुपाली माळी यांच्या हस्ते करण्यात आली. दीप प्रज्वलन व्हाईस चेअरमन तुकाराम माळी यांच्या हस्ते तर श्रीफळ चेअरमन जनार्दन घाटगे यांच्या हस्ते वाढवण्यात आला. यावेळी सभासद हितचिंतक ग्रामस्थ यांनी संस्थेच्या कार्यास भेट देऊन वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी बोलताना चेअरमन जनार्दन घाटगे म्हणाले की संस्थेनं गेल्या 17 वर्षांमध्ये सभासदांचं हित जोपासलं आहे, म्हणूनच आज संस्था प्रगतीपथावर आहे. संस्थेची वार्षिक उलाढाल 6,47,00,000 रुपये आहे. संस्थेकडून निधी 19,58,000 रुपये, गुंतवणूक 59,91,000 रुपये, तर संस्थेची संस्थेकडे ठेवी 1,77,00,000 रुपयांच्या असून संस्थेनं सभासदांना 1,02,00,000 रुपयाचं कर्ज वितरण केलं आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षात संस्थेला निव्वळ नफा 4,76,000 इतका झाला असल्याचं त्यांनी सांगितलं. स्वागत संस्थेचे मॅनेजर रमजान कलावंत यांनी केलं. यावेळी अरविंद पाटील, रावसाहेब चव्हाण, डॉक्टर सुनील कांबळे, राजाराम देसाई, डॉक्टर राजशेखर वाडेकर, रावसाहेब दुघाणे, दामोदर भोसले, देवानंद कांबळे, शेखसाब जमादार, दत्तात्रय घाटगे आदी मान्यवर सभासद ग्रामस्थ कर्मचारी उपस्थित होते. महानकारी न्यूजसाठी ढोणेवाडीहून शिवाजी भोरे.